जय हिंद मित्रांनो आपल्या ट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिक्षक भरती संदर्भामध्ये एक चांगली बातमी आहे ते म्हणजे शिक्षकांचं रोस्टर जे आहे करण्याकरिता नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे त्याविषयी आपण सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलला नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही मित्रांनो जसं की तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने या ठिकाणी जे आहे एक ऑगस्ट दोन हजार बावीसला एक पत्र निघालेलं आहे हे पत्र जे आहे इश्यू करण्यात आलेलं आहे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद महाराष्ट्रामधल्या प्रत्येक मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आणि याचा विषय आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे याचा विषय दिलेला आहे मित्रांनो या ठिकाणी की सन दोन हजार बावीसमधील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हा बदल्यांच्या बाबत वेळापत्रक आता तुम्हाला वाटेल की सर याचा आणि शिक्षक भरतीचा काय संबंध आहे हे तर ऑलरेडी जॉईन असलेल्या शिक्षकांच्या साठी असलेली सूचना आहे मान्य आहे तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे परंतु मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या जेव्हा नवीन रोस्टर आपल्यासमोर येणार आहे रोस्टर म्हणजे काय तर एकंदरीत एक, एक गोष्ट लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये जे आहे एकूण रिक्त जागा किती आहे त्यांचा आकडा त्यांचा फक्त आकडा नव्हे तर कॅटेगरीनुसार विषयानुसार जे आहे या ठिकाणी आकडा समोर येणे त्याला म्हणूया आपण रोस्टर ते रोस्टर जोपर्यंत आंतरजिल्हामधल्या होत नाही जे काही सध्या रुजू असलेले शिक्षक आहेत त्यांचा तोपर्यंत तो आपल्या तो समोर येऊ शकत नाही ज्याला आपण संच मान्यता देखील दुसऱ्या भाषेमध्ये म्हणू शकतो की कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या कॅटेगरीची कोणत्या विषयाच्या किती जागा वॅकेंट आहेत आता यामध्ये काय होणार आहे की शिक्षकांची आंतरजिल्हा बदली होणार आहे म्हणजे काही शिक्षक या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यामध्ये त्या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यामध्ये जाणार आहे आणि तो जो आहे कार्यक्रम त्यांना लवकरात लवकर या ठिकाणी कम्प्लीट करून घ्यायचा आहे आता जेव्हा एखादा शिक्षक जे आहे समजा परभणी जिल्हा आहे परभणी जिल्ह्यामधून जर का एखादा शिक्षक जे आहे या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये वॅकन्सी आहे तर नांदेडमध्ये जर का तो गेला तर लक्षात घ्या मित्रांनो या ठिकाणी तो नांदेडची एक वॅकेन्सी फिलअप करेल परंतु परभणीमध्ये जे आहे त्याच्या नावाची त्याच्या कॅटेगरीची त्याच्या विषयाची एक जागा या ठिकाणी निर्माण होणार आहे मग परभणीच्या रोस्टरमध्ये जे आहे एक या ठिकाणी वॅकन्सी निर्माण झाल्याची आपल्याला पाहायला मिळेल अशा प्रकारची वॅकन्सी जी आहे आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामधून या ठिकाणी निर्माण होऊ शकेल आता हे लवकरात लवकर करण्यासाठी जे आहे या ठिकाणी टाइम टेबल दिलेलं आहे बघा जिल्हा परिषद शिक्षकांचे रोस्टर म्हणजे बिंदू नामावली अपलोड करण्याचं काम जे आहे एक ऑनलाईन पद्धतीने त्यांनी जे सॉफ्टवेअर डेव्हलप केलेलं आहे त्या सॉफ्टवेअरवरती त्यांना करायचं आहे दोन आठ पासून तीन आठ पर्यंत म्हणजे दोन दिवसांचा कालावधी त्यांना दिलेला आहे रोस्टर प्रसिद्ध करणे देखील त्यांनी चार तारखेला एका दिवसाकरिता त्यांनी या ठिकाणी मुदत दिलेली आहे आणि रोस्टर जे आहे शिक्षकांना अवलोकनाकरिता प्रदर्शित करण्याकरिता दोन दिवस हे कोणत्या शिक्षकांना तर त्यांना बदली करायची आहे त्यांच्याकरिता म्हणजे सर्व शिक्षकांना या ठिकाणी जे जे बदली पात्र शिक्षक आहेत ज्यांचं वय या ठिकाणी व्यवस्थितपणाने पूर्ण झालेलं आहे त्यांची सिनियरिटीनुसार त्यांना बदली करण्यासाठी ते रोस्टर दिसणार आहे आणि त्याच्यानंतर जवळजवळ जे आहे एक आठवडा दहा दिवसांमध्ये ही बदल्यांची प्रक्रिया पूर्ण होईल आणि एकदा बदल्यांची प्रक्रिया पूर्ण झाली की संपूर्ण महाराष्ट्रामधल्या जे आहे रिक्त जागांचा आकडा आपल्यासमोर येणार आहे हे याच्यासाठी देखील महत्त्वाचं आहे की औरंगाबाद खंडपीठानं जे आहे या ठिकाणी मुख्य सचिवांना नोटीस बजावलेली आहे की तुम्ही एवढ्या जास्त प्रमाणावरती शिक्षकांची वॅकेन्सी असताना देखील तुम्ही भरती का बरं करत नाही तर त्यासाठी देखील त्यांना जे लवकर आहे शिक्षक भरती लवकरात लवकर करणं आवश्यक आहे आणि त्याच गोष्टीला अनुषंगून जे आहे ही जी भरती प्रक्रिया जी आहे लवकरात लवकर कम्प्लीट व्हावी त्याच्यामधला हा पहिला आणि महत्त्वाचा पाऊल आहे की जेवढी वॅकेन्सीज या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये शिल्लक आहेत त्या सर्वच्या सर्व वॅकन्सीला सर्व या ठिकाणी फिलअप करणं अशा प्रकारचं हे जे पत्र आहे उपसचिव महाराष्ट्र शासनाचे या ठिकाणी वळवी साहेबांचं या ठिकाणी निघालेलं आहे आज मी तिला जर का तुम्ही विचारत असाल मित्रांनो की महाराष्ट्रामध्ये वॅकेन्सी किती असू शकते तर जवळजवळ जे आहे तीस हजार वॅकन्सीच्या आसपास आपल्या महाराष्ट्रामध्ये वॅकन्सीज आहे कारण बऱ्याच जिल्ह्यांमध्ये जे आहे एक हजार बाराशे सोळाशे औरंगाबादमध्ये ऐकायला मिळत आहे की सोळाशे वॅकन्सी या ठिकाणी आहे त्याचा अंदाज आपण लावू शकतो की महाराष्ट्रामध्ये जे आहे जवळजवळ तीस हजार वॅकन्सी शिल्लक आहे आता ॲक्च्युअल आकडा कॅटेगरीनुसार विषयानुसार जे आहे हे रोस्टर कम्प्लीट झाल्याच्या नंतरच आपल्याला येणाऱ्या एक पंधरा दिवसांमध्ये पाहायला मिळणार आहे